मंजर पोलीस स्टेशन हद्दीत छत्रपती संभाजी महाराज चौक येथे कौटकर भेळ दुकानाशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये काळ्या कपड्यामध्ये गुंडाळलेले काहीतरी असल्याचा तेथील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ मंजर पोलीस स्टेशन आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांना कळवले. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन त्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये 1-5 दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक मिळून आले. त्यानंतर त्या अर्भकास तात्काळ पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंजर येथे ऍडमिट करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंजर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी पोलीस स्टाफला त्या मार्गावरील सर्व CCTV यंत्रणा तपासण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन कोणताही धागादोरा नसताना त्या मुलीच्या आईचा शोध घेतला असून त्या मुलीच्या आईचे नाव तारा खंडू साळवे वयवर्ष 40 राहणार एस कॉर्नर मंजर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे असल्याचे तपासात समोर आल्याने तसेच तिचे आणि तिची मुलगी पूजा आकाश पवार वयवर्ष 19 त्या दोघींनी मिळून त्या नवजात स्त्री अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तिची प्रसूती झाल्यानंतर त्या अर्भकाचा सांभाळ करण्याचे टाळण्याच्या उद्देशाने त्या अर्भक त्या ठिकाणी टाकून दिल्याचे समक्ष सांगितले. प्रत्यक्षात तारा खंडू साळवे हिला 3 मुली असून 1 मुलगा आहे. त्यात नवऱ्याचे सुमारे 2 वर्षापूर्वी निधन झालेले असून परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यातच दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:30 सुमारास तिला पुन्हा मुलगी जन्माला आल्याने तिचा सांभाळ न करण्याच्या उद्देशाने तिला पिशवीत घेऊन जाऊन टाकून दिले. दरम्यानच्या कालावधीमध्ये सोशल मीडियावर अज्ञात मुलगी मंजर पोलीस स्टेशन हद्दीत सापडल्याबाबत संदेश प्रसारित झाल्याने अनेक स्वयंसेवी संस्था तसेच मंजर परिसरातील सुजाण नागरिक यांनी तिचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली. परंतु कायदेशीर प्रक्रियेनंतर जिल्हा महिला व बालकल्याण समिती यांच्याकडून पुढील आदेश प्राप्त करून या अर्भकाबाबत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी सांगितले. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी.